आजच्या या सभेला त्यांनी एवढा बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि माझी ही भूमिका आहे की महाराष्ट्रातलं पोलीस दल हे काय आमचे शत्रू नाहीये, ते आमचे मित्रच आहे. परंतु महाराष्ट्रातल्या सर्व पोलिसांना, त्यांच्या प्रमुखांना, पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, जे संरक्षण तुम्ही मला आज इथे देत आहात ते संरक्षण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मिळेल आणि महाराष्ट्र निर्भय याची खात्री द्या. मला संरक्षणाची गरज नाहीये. आजपर्यंत 6-7 हल्ले मी पोचवलेले आहेत. माझ्या सभांमध्ये चप्पल मारण्यात आलेली आहे. मालवणमध्ये आज महाराष्ट्राचे एक मंत्री असलेल्या गृहस्थांनी मला दगडांनी मारलेलं आहे, तरी सुद्धा मी जिवंत आहे. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि कोणी पोलीस आम्हाला वाचवू शकतील यावर आमचा विश्वासच नाही. जे पोलीस सफदर हाश्मीला वाचवू शकले नाही, जे पोलीस डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नावाच्या अत्यंत विवेकी अशा सद्गृहस्थाला वाचवू शकले नाही, ते आम्हाला वाचवू शकतील यावर आमचा विश्वास नाही. ते आम्हाला सोडून द्या. महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुरक्षिततेची काळजी करा, एवढंच मला या पोलिसांना अगदी मनापासून आणि कळवळून सांगायचं.